हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू इंटरमॅथ. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत वर्कशीट नंबर 6 सायन्स 1 मधली. तर यामध्ये आपल्याला काय रिवाईज करायचं आहे, पहिलं आहे वर्क, त्यानंतर आहे एनर्जी, नंतर आहे मेकॅनिकल एनर्जी, नंतर आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, आणि सगळ्यात शेवटचा जो पॉईंट आहे तो आहे फ्री फॉर्म. आता यामध्ये आपल्याला 9th स्टँडर्डचं सायन्स टेक्स्टबुक हवं आहे, त्याचमधलं जे सेकंड नंबरचं चॅप्टर आहे लॉ वर्क अँड एनर्जी आपण रिवाईज करू. आता हे रिवाइज केल्यानंतर तुमच्यामध्ये कोणती कॅपॅसिटी येईल, तर स्टुडंट विल एबल टू टाईप ऑफ वर्क इन डेली लाईफ कॅन बी आयडेंटिफाय बाय एक्सप्लेनिंग द इंटर रिलेशनशिप ऑफ वर्क अँड एनर्जी, अँड स्टुडंट विल एबल टू क्वेश्चन कॅन बी एक्सप्लेन इन एक्झाम्पल बेस्ड ऑन वर्क एनर्जी अँड पॉवर इन डेली लाईफ, अँड मॅथमॅटिकल एक्झाम्पल्स कॅन बी सॉल्व. आता बघा, स्टार्ट करायचं आहे आपल्याला ते म्हणजे वर्क आणि एनर्जी. आता ऑब्झर्वमध्ये बघा, 4 तुम्हाला डायग्राम दिलेल्या आहेत. ओके, आता पहिली जी डायग्राम आहे ती आहे डुईंग वर्क, होमवर्क आहे, त्यानंतर प्लेइंग बॉल आहे, नंतर पुली दाखवला आहे विच कॅरी अ हेवी लोड, आणि 4th त्याच्यामध्ये वॉचिंग टीव्ही. आता या चारही ज्या फिगर आहे यावर क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे? इन विच ऑफ द पिक्चर अबाव हॅज वर्क बी डन. कोणत्या पिक्चरमध्ये वर्क झालेलं दिसतंय तुम्हाला? तर सगळ्याच्या ज्यात वर्क डन झालं असं म्हणू नाही आपण, कारण फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये आपण मेंटली वर्क मात्र हे करत नाही, याच्यात घेत नाही आपण विचारात. तर यामध्ये दोनच याच्यात पिक्चरमधलं आपण वर्क डन झालं म्हणू, प्लेइंग बॉल, आणि दुसरं जे आहे तर पुली कॅरीज अ हेवी लोड. ओके, मग वर्क म्हणजे काय? ओके, तर वर्क म्हणजे काय? व्हेन फोर्स अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा ऑब्जेक्टवर, म्हणजे बघा इथे वेट लिफ्टर दाखवला, त्याने ऑब्जेक्ट काय केला, त्यावर फोर्स लावला, तर तो ऑब्जेक्ट काय होईल, डिस्प्लेस होईल ना, तेव्हा मग काय म्हटलं जातं, वर्क डन असं याला म्हटलं जातं, किंवा वर्क झालं असं म्हणू. आता वर्कचं आपण सिम्पल लँग्वेजमध्ये काय म्हणू, इट इज अ प्रॉडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. म्हणजे वर्क डन इज इक्वल टू फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस, आणि याचं SI युनिट आहे न्यूटन मीटर किंवा जूल. मग आता 1 जूल म्हणजे काय? तर इफ द फोर्स ऑफ 1 न्यूटन डिस्प्लेसेस अँड ऑब्जेक्ट थ्रू 1 मीटर इन अ डायरेक्शन ऑफ फोर्स, द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट इज 1 जूल. ओके, अँड 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इन टू 1 मीटर. आता मग 1 अर्ज म्हणजे काय? तर बघा, इफ अ फोर्स ऑफ वन डायन डिस्प्लेस द ऑब्जेक्ट थ्रू 1 सेंटीमीटर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, द अमाऊंट ऑफ वर्क डन इज 1 अर्ज. दॅट मीन्स 1 अर्ज इज इक्वल टू 1 डायन इन टू 1 सेंटीमीटर. आता टाईप्स ऑफ वर्क 3 आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 वर्क. आता पॉझिटिव्ह वर्क म्हणजे काय? वेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन सेम डायरेक्शन. तर बघा, फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन, ऑब्जेक्टच्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी आहे? सेम आहे. आपण ट्रॉली समजा लोटली, तर बघा फोर्स ज्या डायरेक्शननी लावला त्याच डायरेक्शननी ट्रॉली पुढे जाईल ना, तर त्याला म्हणून आपण ते एक्झाम्पल आहे पॉझिटिव्ह वर्कचं. म्हणजे जिथे आपण एक्झाम्पल काय घेऊ, वेन ऑब्जेक्ट फॉल अंडर ग्रॅव्हिटी. आता निगेटिव्ह वर्क म्हणजे काय? वेन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन. एका डायरेक्शननी फोर्स आहे तर डिस्प्लेसमेंट त्याच्या अपोजिट डायरेक्शननी आहे, त्याला म्हटलं जातं निगेटिव्ह वर्क. मग याचं एक्झाम्पल काय? वेन सायक्लिस्ट अप्लाय द ब्रेक टू हिज बायसिकल. तिसरं आहे 0 वर्क केव्हा म्हणू, वेन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे जेव्हा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट एकमेकाला कशा असतील, परपेंडिक्युलर असेल. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे वेन ऑब्जेक्ट इज इन सर्क्युलर मोशन. आता एनर्जी म्हणजे काय? तर बघा, कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू परफॉर्म द वर्क, दिस इज कॉल्ड एज एनर्जी. मग SI युनिट काय आहे एनर्जीचं? तर जूल आहे, आणि CGS युनिट आहे अर्ज. ओके, आणि लार्जर जे युनिट आहे एनर्जीचं त्याला म्हटलं जातं किलो जूल, अँड 1 किलो जूल इज इक्वल टू 1000 जूल. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? तर बघा, एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन, दिस इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. याचं एक्झाम्पल आहे फ्लोईंग वॉटर. ओके, आता याचं जे एक्सप्रेशन आहे कायनेटिक एनर्जीचं, दॅट इज KE, म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². आता त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? तर एनर्जी स्टोअर इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन, दिस इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. आता याचं एक्झाम्पल आहे वॉटर केप्ट ॲट हाईट. ओके, आता याचं जे एक्सप्रेशन आहे पोटेन्शियल एनर्जीचं ते काय आहे? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू MgH.
त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय ते एका आपण डायग्राम वरून एक्सप्लेन करू आणि नंतर त्याचे डेफिनेशन बघू. तर बघा, इलेक्ट्रिकल एनर्जी यूज बाय मोटर ऑर फॅन आणि दिस कन्व्हर्टेड इन टू मेकॅनिकल एनर्जी. आता ही मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होते, परंतु कोणतं डिव्हाइस लागतं? जनरेटर. दे दिस इलेक्ट्रिकल एनर्जी यूज बाय हीटर अँड कन्व्हर्ट इन टू हीट एनर्जी एज वेल एज दिस हीट एनर्जी कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी बाय यूज ऑफ थर्मोकपल. देन इलेक्ट्रिकल एनर्जी यूज बाय बल्ब अँड कन्व्हर्टेड इन टू लाईट एनर्जी वेर एज दिस लाईट एनर्जी कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी बाय सोलर सेल. देन इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्टेड इन टू केमिकल एनर्जी थ्रू सेकंडरी सेल अँड दिस केमिकल एनर्जी कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी थ्रू प्रायमरी सेल. त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्टेड इन टू साऊंड एनर्जी. मग याचं एक्झाम्पल आहे लाऊडस्पीकर आणि साऊंड एनर्जी कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी याचं एक्झाम्पल आहे मायक्रोफोन. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय? तर बघा, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, म्हणजे नवी एनर्जी तयार पण होत नाही आणि जुनी डिस्ट्रॉय सुद्धा होत नाही. मग काय होतं? तर इट कॅन कन्व्हर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आताच आपण बघितलं की एक एनर्जी दुसऱ्या याच्यामध्ये काय होतं, ट्रान्सफर होतं. आणि म्हणजेच याचा अर्थ काय? तर टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिव्हर्स रिमेन कॉन्स्टंट. आता फ्री फॉल म्हणजे काय? तर बघा, अन ऑब्जेक्ट फॉलिंग स्लोली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलोन. आता एखादा ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटीमुळं काय होत असेल, खाली येत असेल, तर त्याला म्हटलं जातं फ्री फॉल. आणि फ्री फॉल हा फक्त व्हॅक्युममध्ये होऊ शकतो. ओके, आता एव्हरी ऑब्जेक्ट हॅज पोटेन्शियल एनर्जी वेन इज ॲट द हाईट. समजा एखादा ऑब्जेक्ट वर असेल तर त्याच्यात कोणती एनर्जी आहे? पोटेन्शियल एनर्जी. परंतु जसजसा तो खाली येईल, दिस पोटेन्शियल एनर्जी कन्व्हर्ट इन टू कायनेटिक एनर्जी. पुन्हा तो जेव्हा ग्राउंडवर येईल तर तेव्हा टोटल पोटेन्शियल एनर्जी कन्व्हर्ट इन टू कायनेटिक एनर्जी असं मात्र इथे होईल. त्यानंतर बघा, पॉवर म्हणजे काय? द पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन, म्हणजेच पी इज इक्वल टू डब्ल्यू बाय टी. आता पॉवरचे युनिट आहे वॅट, म्हणजेच वन वॅट इज इक्वल टू वन जूल पर सेकंड. आता इंडस्ट्रियल यूज याच्यामध्ये सेक्टरमध्ये पॉवरचं युनिट काय आहे? तर हॉर्स पॉवर, म्हणजेच 746 वॅट. आणि कमर्शियल यूजमध्ये किलो वॅट हवर असं मात्र हे युनिट यूज केलं जातं पॉवरसाठी. मग 1 किलो वॅट हवर म्हणजेच काय? 1 युनिट. ओके, आता इथे आपला कंटेंट जो आहे तो संपलेला आहे. आपण वळू आपल्या वर्कशीटकडे. तर पहिला क्वेश्चन काय? राईट एनी फोर फॉर्म ऑफ एनर्जी फाउंड इन युअर होम. तर कोणता आहे? तर आपल्या आपण घरी कोणकोणत्या फॉर्मच्या एनर्जी यूज करतो, जसं इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे, त्यानंतर लाईट एनर्जी आहे, सोलर एनर्जी. तुम्ही याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला माहीत असलेल्या एनर्जी जी आपण घरी यूज करतो त्याची नावं लिहायची आहे. सेकंड क्वेश्चन आहे, नेम द हाऊस होल्ड अप्लायन्सेस दॅट कन्व्हर्ट द इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू लाईट अँड हीट. म्हणजे घरचं असं कोणतं इलेक्ट्रिकल अप्लायन्स आहे जे इलेक्ट्रिकल एनर्जी यूज करतं आणि लाईट अँड हीट देतं? याचं सिम्पल एक्झाम्पल आहे लाईट, आपल्या घरचे जे काही लाईट आहे ते. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, मेक अ लिस्ट ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस इन युअर होम, एनर्जी कन्व्हर्शन इन दॅट डिव्हाइस हाऊ टू राईट. म्हणजे बघा, आपल्या घरचे काही आपल्याला इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस लिहायचे आहे जे इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा कोणती एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करतात. तर चला सगळ्यात पहिला घेऊ आपला लॅम्प. काय करतं? इलेक्ट्रिकल एनर्जी यूज करतं आणि इट प्रोड्यूस द लाईट. नंतर टीव्ही, टीव्हीला सुद्धा इलेक्ट्रिकल एनर्जी पाहिजे अँड प्रोड्यूस द लाईट अँड साऊंड. नंतर इलेक्ट्रिकल ओव्हन काय प्रोड्यूस करतं? हीट बाय यूज ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. त्यानंतर फॅन काय करतं? इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्टेड इन टू मेकॅनिकल एनर्जी. आणि इलेक्ट्रिकल बेल काय करते? मेकॅनिकल एनर्जी टू साऊंड एनर्जी. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल लिहू शकता. फोर्थ क्वेश्चन काय? गिव टू एक्झाम्पल ऑफ इच पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी. आता पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी इथे दिले आहे आणि त्याचे दोन दोन एक्झाम्पल आपल्याला लिहायचे आहे. परंतु इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणजे तीन तीन एक्झाम्पल दिले आहेत, त्यापैकी तुम्ही कोणतेही दोन दोन लिहा. चला सगळ्यात पहिल्यांदा आपण पोटेन्शियल एनर्जीचे एक्झाम्पल बघू. तर कॉम्प्रेस स्प्रिंग, त्यानंतर रेज हॅमर आणि तिसरा आहे वॉटर स्टोरिंग डॅम. हे झालं पोटेन्शियल एनर्जीचे एक्झाम्पल. मग कायनेटिक एनर्जीचे कोणते आहे? तर पहिला आहे विंड, त्यानंतर बुलेट रिलीज फ्रॉम गन आणि तिसरा आहे रनिंग वॉटर. हे झालं आपलं एक्झाम्पल पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जीचे. ओके, आणि इथे आपली वर्कशीट संपलेली आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वर्कशीट बघू सायन्स 2 ची.